वेलकम बॅक टू मराठी गार्टो। तर आज आपण व्हिजिट केलेल्या प्राईम मोटर्समध्ये जे की पनवेल आपल्याला पाहायला मिळून जाते, यांचा ॲड्रेस आपल्याला पुणे हायवेला आपल्याला पाहायला मिळून जातो। मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे, तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता। कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळून जातील। इथे आपल्याला सेकंड हँड गाड्यांचा चांगल्या प्रकारचा स्टॉक्स आपल्याला पाहायला मिळून जातो। पेट्रोल प्लस CNG डिझेल व्हेरियंटमध्ये सर्व काही ऑल ऑफ यू ब्रँडचा आपल्याला इथे पाहायला मिळून जातो, स्टॉक्स अवेलेबल असतो। आणि तसेच जर का तुम्हाला इथे यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस वगैरे मेन्शन केलेला आहे, तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता। इथे आपल्याला रिटिकाचे दोन मॉडेल्स पाहायला मिळून जातात। होंडा सिटीसुद्धा आपल्याला पाहायला मिळून जातो, पेट्रोल प्लस CNG असणार आहे। हिची काय प्राईस असणार आहे? तसेच वॅगनार ज्यांना घ्यायचे असेल त्यांचाही स्टॉक्स अवेलेबल असणार आहे। दोन ते तीन वॅगनरचा स्टॉकसुद्धा अवेलेबल असणार आहे। जर का तुम्ही आत्तापर्यंत जर का व्हिडिओ पाहिला असेल आपला, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, सबस्क्राईब करता येतं, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर आता आपण पाहूया आपली फर्स्ट सेकंड हँड कार कोणती असणार आहे। फर्स्ट सेकंड हँड कार ही आपल्याला वॅगनार पाहायला मिळून जाते, 2007 मॉडेल असणार आहे। प्युअर पेट्रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते। ओनर इज अ सेकंड ओनरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते। हिचं रनिंग फक्त आणि फक्त 17,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला ही कार पाहायला मिळून जाते, तेही ते प्राईम मोटर्समध्ये। मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काय दिलेला आहे। ही जी प्राईज आपण कोट करत आहे 1,10,000 प्राईज ही निगोशिएबल असणार आहे। आपल्याला नेक्स्ट सेकंड हँड कार ही आपल्याला शेवरोलेची बिट्स पाहायला मिळून जाते, प्युअर पेट्रोलमध्ये। 2010 मॉडेल आपल्याला पाहायला मिळून जातं। फर्स्ट ओनरमध्ये ही कार आपल्याला पाहायला मिळून जाते प्राईम मोटर्समध्ये। तुम्ही स्क्रीनवरती ॲड्रेस वगैरे पाहिला असेल आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा पाहायला मिळून जात असतील, तर ही फक्त आणि फक्त 1,15,000 आपल्याला पाहायला मिळून जाते। हिचं रनिंग फक्त आणि फक्त 82,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता आतल्यासाठी नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला ही मिळून जाते। जर का कोणाला छोट्या फॅमिलीसाठी जर का अल्टो K10 घ्यायची असेल, 2013 मॉडेल आपल्याला पाहायला मिळून जातं, पेट्रोल प्लस CNG आणि तेही कंपनी फिटेड CNG आपल्यालाही पाहायला मिळून जाते प्राईम मोटर्समध्ये। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सर्व काही दिलेला आहे, तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता। सेकंड ओनरमध्ये असणार आहे। हिची प्राईस फक्त आणि फक्त 2,20,000 असणार आहे आणि किलोमीटर हिचं फक्त आणि फक्त 38,000 किलोमीटर रनिंग। आता आपल्याला नेक्स्ट सेकंड हँड कार ही हुंडाईची i10 आपल्याला पाहायला मिळून जाते। ही 2009 वेरियंट आपल्याला पाहायला मिळून जातो। तुम्ही पाहू शकता फर्स्ट ओनरमध्ये कार असणार आहे। ही सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते, तेही ते प्राईम मोटर्समध्ये। ही जी प्राईस कोट करत आहोत आपण 1,40,000, ही प्राईस पूर्णपणे निगोशिएबल प्राईस असणार आहे। हिचं रनिंग फक्त आणि फक्त 50,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये असणार आहे आणि सर्व काही यामध्ये निगोशिएबल प्राईस आपल्याला पाहायला मिळून जातील। आता आपण पाहिला नेक्स्ट सेकंड हँड कार आपल्याला हुंडाईचे i10 पाहायला मिळून जाते, 2013 मॉडेल। फर्स्ट ओनरमध्ये आपल्याला कार पाहायला मिळून जाते। हिची प्राईस आपण प्राईम मोटर्समध्ये कोट करत आहोत 2,35,000 रुपये आणि फक्त आणि फक्त हिचं रनिंग आपल्याला 63,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। आजच्यासाठी तुम्ही बघू शकता पॉवर विंडो, पॉवर स्टेरिंग आणि त्या सीट कुशनिंगसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जाते आणि ही जी प्राईस ही निगोशिएबल असणार आहे। नेक्स्ट सेकंड हँड कार आपल्याला मारुतीची स्टार पाहायला मिळून जाते। ही 2010 व्हेरियंट आणि प्युअर पेट्रोल व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते। ही सेकंड ओनरमध्ये असणार आहे। ही जी प्राईस कोट करत आहे आपण 1,45,000 आणि हिचं किलोमीटर रनिंग झालेलं आहे 63,000 रनिंग झालेलं आहे। आतल्या साईडने तुम्ही पाहू शकता नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते। आता आपल्याला नेक्स्ट सेकंड हँड कार आपल्याला होंडाची i10 2010 पेट्रोल व्हेरियंट पाहायला मिळून जातो। फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असणार आहे। हिची प्राईस आपण कोट करत आहे प्राईम मोटर्समध्ये 1,70,000 रुपये निगोशिएबल प्राईस असणार आहे। हिचं किलोमीटर फक्त आणि फक्त 50,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। आतल्या साईडने तुम्ही पाहू शकता नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये, सीट कुशनिंगसुद्धा चांगल्या प्रकारे, पॉवर विंडो, पॉवर स्टेरिंग वगैरे सर्व काही इनबिल्ट पाहायला मिळून जातं। आपल्याला नेक्स्ट सेकंड हँड कार ही मारुती वॅगनार 2011 मॉडेल, पेट्रोल प्लस CNG नॉन कंपनी फिटेड ही पाहायला मिळून जाते। ही आपल्याला सेकंड ओनरमध्ये पाहायला मिळून जातं। 2011 मॉडेल असणार आहे। ही जर रनिंग आहे 83 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। टायर वगैरे सर्व काही ब्रँडेड न्यू चारी टायर आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या साईडने सुद्धा नीट कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। म्युझिक सिस्टीम वगैरे इनबिल्ड केलेला आहे आणि हिची प्राईस कोट करत आहे आपण 1,45,000 रुपये निगोशिएबल प्राईस। नेक्स्ट सेकंड हँड कार आपल्याला वॅगनार ही पाहायला मिळून जाते, रेड कलरमध्ये। तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये असणार आहे। ही फर्स्ट ओनरमध्ये असणार आहे। 2012 पेट्रोल व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं। या सर्व काही कार्स जर का तुम्हाला घ्यायच्या तर तुम्ही येऊन प्राईम मोटर्सला येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता। आतल्या साईडने आता आपण पाहूया, आतल्या साईडने सुद्धा आपल्याला नीट आणि क्लीन कंडिशनमध्येही आपल्याला पाहायला मिळून जाते। म्युझिक सिस्टीम, पॉवर विंडो, पॉवर स्टेरिंग वगैरे सर्व काही या
चालू कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत जातात आणि जी प्राईस कोट करत आहे 2,40,000 रुपये. नेक्स्ट सेकंड कार ह्युंडाई i20 आपल्याला पाहायला मिळत जाते, तुम्ही पाहू शकता रेड कलरमध्ये. 2010 मॉडेल आपल्याला प्युअर पेट्रोलमध्ये पाहायला मिळत जातं. फर्स्ट ओनरमध्ये आपल्याला प्राईम मोटर्समध्ये अवेलेबल असणारे पॉवर विंडो, पॉवर स्टेरिंग, सर्व काही वर्किंग सिस्टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं. ही जी किलोमीटर आहे इथं 52,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे. सीट कुशनिंगसुद्धा पाहू शकता. आता आपण ही जी प्राईज 1,90,000 ही प्राईज असणार आहे आणि तीही निगोशियेबल असणार आहे. नेक्स्ट सेकंड कार ही आपल्याला पेट्रोल प्लस CNG वॅगनार. जर का कोणाला चॉकलेटी कलरमध्ये घ्यायची असेल तर तुम्ही प्राईम मोटर्सला येऊन व्हिजिट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा पाहायला मिळत होतात. हे आपल्याला सिंगल ओनरमध्ये पाहायला मिळत होते. कंपनी फिटेड CNG यामध्ये इनबिल्ड केलेला आहे. पॉवर विंडो, पॉवर स्टेरिंग, सर्व काही वर्किंग सिस्टीममध्ये आहे. ही प्राईज आपण कोट करत आहोत 3,10,000 रुपये. निगोशियेबल प्राईज आपल्याला पाहायला मिळत होते. हिजं रनिंग फक्त आणि फक्त 17,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे. जर का कोणाला होंडा सिटी घ्यायची असेल पेट्रोल प्लस CNG तरी ते प्राईम मोटर्सला अवेलेबल असणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही स्क्रीनवरती पाहायला मिळून जात आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून अजून काही डिटेल्स विचारू शकता. तरी आपल्याला पेट्रोल प्लस CNG पाहायला मिळतं सेकंड ओनरमध्ये. ही प्राईज आपण कोट करत आहे 2,20,000 रुपये. प्राईज ही निगोशियेबल असणार आहे. आतल्या साईडनेसुद्धा तुम्ही पाहू शकता नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला एक कार पाहायला मिळत होते. हिचं रनिंग फक्त आणि फक्त 1,00,000 किलोमीटर झालेलं आहे. जर कोणाला स्विफ्ट घ्यायची असेल प्युअर पेट्रोल व्हेरियंटमध्ये 2012 आणि फर्स्ट ओनरमध्ये इथे अवेलेबल आहे. ते इथे प्राईम मोटर्समध्ये स्क्रीनवरती नंबर वगैरे दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण पाहूया ही आपल्याला फर्स्ट ओनरमध्ये पाहायला मिळत होते. हिजं रनिंग फक्त आणि फक्त 32,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे. हिजी प्राईस आपण कोट करत आहोत प्राईम मोटर्समध्ये 3,15,000 रुपये आणि तीही ती निगोशियेबल प्राईज आपल्याला पाहायला मिळत होती. आतल्या साईडने तुम्ही पाहू शकता नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सर्व काही म्युझिक सिस्टीम वगैरे सर्व काही वर्किंगमध्ये पाहायला मिळून जाते. आणि तसे आत्तापर्यंत जर का व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पण पाहूया या दोन एरिटिका आपल्याला पाहायला मिळत जातात. फर्स्ट एरिटिका ही आपल्याला पेट्रोल प्लस CNG पाहायला मिळत जाते. ही जे काही डिटेल्स वगैरे असणार आहे ही एरिटिका 2015 मॉडेल आपल्याला पाहायला मिळत जातात. कंपनी बिटेड ही CNG आपल्याला पाहायला मिळत जाते. ही फर्स्ट ओनरमध्ये आपल्याला पाहायला मिळत जाते प्राईम मोटर्समध्ये. हिचं किलोमीटर 1,20,000 रनिंग झालेलं आहे. ब्रँड न्यू टायर वगैरे सर्व काही यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जातात. तसेच आता आपण पाहूया ही जी प्राईज आपण 6,50,000 रुपये कोट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे प्राईम मोटर्समध्ये तुम्ही येऊन इथे व्हिजिट करू शकता. इथे एरिटिका डिझेल आणि पेट्रोल व्हेरियंटमध्ये दोन्ही व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही स्क्रीनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जात आहेत. आता आपण पाहूया डिझेल व्हेरियंटचे काय प्राईस वगैरे असणार आहेत, काय आतल्या साईडने डिटेल्स वगैरे असणार आहेत, म्हणजे पूर्णपणे डिटेल्स घेऊया. आता आतल्या साईडनं तुम्ही पाहू शकता नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला ही पाहायला मिळून जाते, तुम्ही पाहू शकता. सीट कुशनिंग वगैरे सर्व काही वर्किंग सिस्टीममध्ये असणार आहे. AC व्हेंट वगैरे सर्व काही यामध्ये आपल्याला पाहायला मिळत जातात. आता आपण पाहूया बॅक साईडने कशाप्रकारे इथं लुक पाहायला मिळतो. VXI व्हेरियंटमध्ये आपल्याला ही पाहायला मिळून जाते. आता आपण पाहूया नेक्स्ट एरिटिका आपल्याला डिझेल व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते. ही आपल्याला डिझेल व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते. हिचं 2017 मॉडेल फर्स्ट ओनरमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. हिजी प्राईज आपण कोट करत आहोत प्राईम मोटर्समध्ये 7,75,000 रुपये. ही निगोशियेबल प्राईज आपल्याला पाहायला मिळत जाते. आणि या दोन्हीवरती सुद्धा आपल्याला लोन प्रोसेस ही 85% ते 90% आपल्याला पाहायला मिळून जाते जाईल. इथे तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला लोन प्रोसेससुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. लोनसुद्धा 80% ते 90% लोन आपण करून देऊ. तर या गाडीची रनिंग आपल्याला 45,000 किलोमीटर रनिंग झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आतल्या साईडने सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये पाहायला मिळत होते. आता आपण पाहूया बॅक साईडने सुद्धा तुम्ही पाहू शकता हे आपल्याला VDI व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे. जर का तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका. कारण की मी तुमच्या पुढे असेच नवनवीन सेकंड हँड कार्स वगैरे घेऊन येत असतो.